नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या शैक्षणिक बातम्या नेमक्या कोणकोणत्या होत्या त्या आपण पाहणार आहोत सकाळ आणि लोकसत्ता पेपर आहे माझ्याकडे या पेपरमध्ये कोणत्या शैक्षणिक बातम्या होत्या त्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत दोन बातम्या खूप महत्त्वाच्या वाटल्या सगळ्यात पहिली बातम्या अशी आहे की दहा दिवसात विद्यार्थ्यांची उपस्थिती दुप्पट कारण तेवीस नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या होत्या त्या अनुषंगाने विचार केला तर सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती जी आहे ती जवळपास पाच ते सहा टक्के होती कारण महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यांमध्ये शाळा काही सुरू होऊ शकल्या नाही ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाची स्थिती जास्त घातक नाही आहे किंवा जास्त जास्त नाही आहे कोरोनाचा प्रभाव त्या जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्या होत्या मुंबई ठाणे पुण्यासारख्या काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत परंतु ऑनलाईन शाळा सगळीकडे चालू आहेत सुरुवातीच्या काळात म्हणजे तेवीस नोव्हेंबरला नववी ते बारावीचे जे वर्ग सुरू झाले होते त्या काळामध्ये जवळपास पाच ते सहा टक्केच उपस्थिती होती परंतु आजच्या तारखेला ही उपस्थिती दुप्पट झाल्याची आपल्याला दिसून येत आहे अशा प्रकारची बातमी आपल्याला पाहायला मिळते कारण शाळेमध्ये आता पालक विद्यार्थ्यांना हळूहळू पाठव पाठवत चाललेले आहे इथून पुढच्या काळावधीमध्ये विद्यार्थी संख्या अजून वाढते कमी होते की स्थिर होते या संदर्भातली जर काही बातमी आली तर ती लवकरच तुमच्यासोबत आपण शेअर करू परंतु तत्पूर्वी तुमच्या विभागातील शाळा सुरू झालेल्या आहेत का तुम्ही शाळा जाताय शाळेमध्ये जात आहे का किंवा तुमच्या पालकांनी तुम्हाला शाळेमध्ये पाठवण्यास अनुमती दिलेली आहे का कारण पालकांचं संमतीपत्र खूप महत्वाचं होतं तर तुम्ही शाळेत जात आहात की नाही सध्या किंवा तुमच्या भागातल्या शाळा सुरू झालेल्या आहेत की नाही या संदर्भातल्या कमेंट्स आपल्या या व्हिडिओमध्ये द्यायला विसरू नका ओके पुढची महत्वाची बातमी आहे की सोलापूरच्या शिक्षकाला सात कोटींचा जागतिक पुरस्कार मिळाल्याची ही बातमी आहे बघा मित्रांनो युनेस्को आणि लंडनमधील वारकी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ग्लोबल टीचर हा एक पुरस्कार दिला जातो आणि हा ग्लोबल टीचर पुरस्कार महाराष्ट्रातील सिंह डिस्ले या शिक्षकांना मिळालेला आहे खूप मोठी अभिमानाची बात बाब आहे सात कोटी इतकी मोठी रक्कम या पुरस्कारासाठी देण्यात आलेली आहे त्यांचं कार्य जर पाहिलं तर त्यांचं कार्य काय या आहे यांची निवड का झाली कारण डिस्ले यांनी शालेय अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकात क्यू आर कोड बघा तुमच्या पुस्तकामध्ये आहे तो क्यू आर कोड जो आहे त्या क्यू आर कोडची जोड पास पाठ्यपुस्तकाला दिलेली आहे आणि डिजिटल क्रांती करण्याचा प्रयत्न त्यांनी या ठिकाणी केला होता प्रयोग त्यांनी केला होता दुसरा महत्त्वाचा मुद्दा जर आपण पाहिला तर या प्रयोगाने केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर देशातल्या शिक्षण क्षेत्रात क्रांती झाली होती तब्बल त्र्याऐंशी देशातील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन माध्यमातून विज्ञान शिकवत आहेत हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याचबरोबर अस्थिर राष्ट्रातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य प्राध्यापक डिसले रणजित सिंह डिस्ले हे करत आहेत त्यांचं मनोगत किंवा त्यांना ज्यावेळेस त्यांचं मनोगत घेण्यात आलं किंवा तेव्हा त्यावेळे त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांची जी काही प्रतिक्रिया आहे ती आपण पाहूयात प्रतिक्रिया अशी आहे की ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे पुरस्कारातील निम्मी रक्कम मी अंतिम फेरीत निवड झालेल्या माझ्या नऊ सहकार्यांना देणार देणार आहे त्यामुळे ते प्रातिनिधित्व करत असलेल्या नऊ देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास मदत होईल शिवाय मला मिळालेली रक्कमही मी टीचर इनोव्हेशन फंडकरता वापरणार आहे त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशीलतेला चालना मिळण्यास मदत होईल रणजित डिस्ले पुरस्कार प्राप्त शिक्षक तर त्यांनी मिळवलेली जवळपास सात कोटीच्या रक्कम जी आहे त्यापैकी निम्मी रक्कम ते आपल्या सहकाऱ्यांना देणार आहेत जे अंतिम फेरीमध्ये नऊ सहकारी होते त्यांना उर्वरित एकूण बारा हजार शिक्षकांमधून त्यांची ही निवड झालेली आहे आपल्या भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जर विचार केला तर ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवलेला हा एकमेव शिक्षक आहे भारतामधील ओके तर अशा प्रकारचे आजच्या काही शैक्षणिक बातम्या होत्या नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद